नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे लोकाभिमुख काम करत असल्याने त्यांना बिनविरोध लोकसभा खासदार निवडून द्यावा अशी मागणी सामाजिक संघटनांनी केली. नागपुरातील लोकमान्य टिळक पुतळ्याजवळ हातात फलक घेऊन उभे राहून मागणी केली. विरोधकही गडकरींच्या कामाचं कौतुक करतात, मग त्यांनीही उमेदवार उभा न करता गडकरींना बिनविरोध निवडून द्यावं अशी मागणी सामाजिक संघटनाचे दत्ता शिर्के यांनी केली आहे. या नागपूर नगरीचे नेतृत्व करणारे माननीय खासदार नितीनजी गडकरी हे तिसरी निवडणूक आता होणार आहे त्यांची. तर आमचं असं म्हणणं आहे की आम्ही एक विचार अशा पद्धतीने मांडला आहे लोकशाहीमधला, किंवा जो व्यक्ती काम करत आहे, कारण शेवटी असा व्यक्ती निवडून द्यायचा असतो की जो लोकांचे कामं करतो, जनसामान्याचा आवाज संसदेमध्ये पोहोचवतो, असं नेतृत्व करणारं व्यक्तिमत्व हे नितीनजी गडकरी आहे. तर मग त्यांची निवडणूक ही अविरोध व्हावी, त्यांच्या विरोधात कोणी कॅन्डिडेट उभा राहू नये. आणि तसंच विरोधी पक्षांनी पण मान्य केलेलं आहे की हा व्यक्ती काम करणार आहे, मग अशा वेळेस त्या लोकांनी पण एखादा त्यांच्या विरोधात कोणीही व्यक्ती उभा न करता त्यांची निवडणूक अविरोध व्हावी असा विचार. लोकशाहीमध्ये विरोध या वाईट कामाला करण्याचा अधिकार असतो आणि तो केलाही पाहिजे, पण जेव्हा चांगलं काम करतंय, विरोधक पण म्हणताय की बा हे यांचं काम चांगलं आहे, तर मग त्यांची निवडणूक हवी. निवडणूक कशासाठी केली जाते की निवडणुकीच्या माध्यमातून एखादा आपला प्रतिनिधी निवडायचा असतो. जो प्रतिनिधी चांगला आहे आणि चांगलं काम करत आहे, म्हणजे आपल्या मतदारक्षेत्रात नाही तर संपूर्ण देशामध्ये, म्हणजे विदेशातून पण अशा व्यक्तीची मागणी आहे, तर मग त्याची निवडणूक अविरोध का व्हावी नाही असा प्रश्न आम्हाला पण पडला.